म्हणजे मराठा समाजाची घोर फसवणूक या सरकारने या ठिकाणी केलेली आहे. खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना विधानसभेमध्ये आम्ही कायदा केला, मागासवर्गीय आयोग नेमला, सर्व तांत्रिक बाजू पूर्ण करून आम्ही हा आरक्षणाचा प्रश्न संपवलेला होता. हायकोर्टामध्ये त्याला चॅलेंज झालं, त्या ठिकाणी निर्णय मराठा समाजाच्या बाजूने झाला, आरक्षणाच्या बाजूने झाला. दुर्दैवाने सरकार बदललं आणि नंतर सुप्रीम कोर्टामध्ये मात्र या बाबतीमध्ये आज निर्णय बदललेला आहे. पण आपण बघितलं असलं तर सुरुवातीपासून सरकारमध्ये कुठे एकवाक्यता नव्हती. तीन पक्षामध्ये तिन्ही पक्ष वेगवेगळे भांडत होते, त्यातले नेते जे आहेत मंत्री आहेत ते वेगवेगळे आपलं मत मांडत होते. पण ते यांच्या मनामध्येच हे आरक्षण व्हावं असं या कुठल्या सरकारमधल्या मंत्र्यांना हे वाटत नव्हतं. आणि म्हणून नियोजनाचा अभाव, समन्वयाचा अभाव, सॉलिसिटर उभे आहेत ते काय तारखा मागतायत, माहिती घेतो सांगतायत, म्हणजे कोणाचं कोणाला काही माहीत नव्हतं. तिन्ही पक्षांच्या विसंगतामुळे, वादविवादामुळे मला वाटतं हे आरक्षण टिकवण्यामध्ये हे सरकार अपयशी ठरलेलं आहे. आणि खरं म्हणजे दुर्दैव आहे जे आमच्या काळामध्ये जे अतिशय व्यवस्थितपणे सगळ्या तांत्रिक बाजू पूर्ण करून हे आरक्षण दिलेलं होतं, ते हायकोर्टापर्यंत टिकवलेलं होतं, पण या सरकारच्या नाकर्ते मनापुढे आज हे आरक्षण या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने हे नाकारलेलं आहे. आज सुप्रीम कोर्टातून मराठा आरक्षण रद्दचा निर्णय आलेला आहे. मराठा समाजासाठी या आरक्षणाची अत्यंत गरज होती. या संदर्भात सामाजिक आयोग निर्माण आला होता. हा आयोग प्रत्येक जिल्ह्यात जाऊन यांनी मराठा समाजाची अत्यंत बिकट असलेली परिस्थिती तिथे जाऊन बघितली. त्या संदर्भातले पुरावे मराठा समाजाने या आयोगासमोर मांडले. आयोग त्या ठिकाणी आम्हाला कन्व्हिन्स झालेला जिल्ह्या जिल्ह्यात दिसला. अशा परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण नाकारणं हा मराठा समाजावर खूप मोठा अन्याय आहे. जर अशा वेळी मराठा समाज हलाखीचं जीवन जगत असताना जर आरक्षणाचा आधार मिळाला असता तर हा समाज उभारी धरू शकला असता, पुढे टिकून राहू शकला असता. एकेकाळी या समाजाने या पूर्ण समाजाला देशाला पोट भागवण्याचं, शेतीवर उदरनिर्वाह करून दुसऱ्याचं पोट भरवण्याचं काम केलेलं आहे. आज तो स्वतः समाज हा भुकेल्या पोटी जगतो आहे. अशा परिस्थितीत जे कोणी तिथे गोष्टी कमी पडल्या असतील सुप्रीम कोर्टात त्या सगळ्यांना या संदर्भात पुनर्विचार करण्याची गरज आहे. आणि आज मी बघतोय मराठा आरक्षणावर भाजप भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या नेत्यांकडून अतिशय प्रखर प्रतिक्रिया येत आहेत. माझी त्या सगळ्या भाजपच्या नेत्यांना विनंती आहे की कृपा करून आम्ही आधीच हलाखीचे जीवन जगतो आहोत, आमच्या तरुण पिढीला उकसवून त्यांना गुन्हेगारी क्षेत्राकडे वळवू नका, त्यांना उकसवून विघातक कृत्य करण्यास प्रवृत्त करू नका, आमच्या या खासगी विषयावर राजकारण करू नका. आम्ही या आरक्षणाला सुप्रीम कोर्टाला पुन्हा आरक्षण कसं आवश्यक आहे समाजाला हे पटवून देण्यासंदर्भात आम्ही पुन्हा याचे पुनर्विचार आज सुप्रीम कोर्टाने करावा, या संदर्भात कायदेशीर आम्ही मार्ग पत्करू. माझी भाजपच्या सर्व नेत्यांना विनंती आहे की त्यांनी मराठा समाजाला उकसवू नये. आमचा समाज, आमचा तरुण जो आज नोकरीच्या शोधात फिरतोय तो गुन्हेगारीकडे वळता कामा नये, त्यांनी कुठलेही विघातक कृत्य करू नये. आणि भारतीय जनता पक्षाने या आरक्षण रद्दाचा स्वतःच्या राजकारणाची पोळी शेकण्यासाठी उपयोग करून घेऊ नये. याचा कायदेशीर कसा योग्य मार्गाने, संविधानिक मार्गाने कसा या संदर्भात पुनर्विचार करता येईल या सगळ्याच्यात बसून मराठा समाज निश्चित याला आम्ही हाताळू. या संदर्भात आम्ही आमच्या पद्धतीने विचार मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने घेतलेली भूमिका ही अपेक्षितच होती. हायकोर्टाने ज्याला मराठा आरक्षण दिलेलं होतं त्याच्या विरुद्ध जाऊन सुप्रीम कोर्टाने ते रद्द केलेलं आहे. यात थोडा संशय वाटण्यासारखी परिस्थिती आहे. सुप्रीम कोर्टाला अर्णव गोस्वामीसाठी रात्री 12 वाजता दार उघडायला, जामीन द्यायला काही वाटत नाही. आणि ज्यावेळेला ऑक्सिजन सिलेंडरची केस येते तिला 1 आठवडा मुदत दिली जाते, 1 आठवड्यानंतरची तारीख दिली जाते. यात काहीतरी काळबेर आहे असं वाटत नाही का? जीवनमरणाचा प्रश्न ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी 1 आठवड्याची तारीख दिली जाते. आणि अर्णव गोस्वामी हा कोण एवढा मोठा लागून गेला होता त्यासाठी रात्री जामीन देऊ शकतात? तर याच्यात सगळं संशयास्पद बोट जे जातं ते केंद्र सरकारकडे जातं अशी आमची भावना आहे. सुप्रीम कोर्टाकडून मराठा आरक्षण रद्द केलं गेलं आहे.
आता परत मराठा समाजाने आरक्षण मागण्याकरता पुन्हा लढा देण्याची गरज असून राजकीय शक्ती किंवा राजकीय पुढारी ह्या मराठा आरक्षणाला कुठेतरी कमी पडले असं मला वाटते. तरी सर्व समाज बांधवांनी आणखीन एकत्र येऊन मराठा आरक्षणाकरता आणखीन लढा उभारण्याची गरज असून तो तीव्र स्वरूपाचा असावा असं मला वाटतं. आज महाराष्ट्रातील व भारत देशातील तमाम माझ्या मराठा बांधवांसाठी अत्यंत दुर्दैवी असा आजचा दिवस आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी आज सुप्रीम कोर्टाने निकाल जाहीर केला. मराठा समाजाचं आरक्षण हे रद्द करण्यात आलेलं आहे. मराठा समाजाच्या या आरक्षणाकरता माझ्या मराठा समाजाच्या असंख्य बांधवांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. लाखोंचे मोर्चे हे महाराष्ट्र राज्यामध्ये हे मराठा आरक्षणाकरता त्याच पद्धतीने संपूर्ण देशभरामध्ये निघाले. मराठा आरक्षण हे मराठा समाजातील बांधवांकरता किती महत्त्वाचे आहे हे राज्य सरकार व केंद्र सरकार यांना याची कल्पना होती. एखाद्या समाजाला जर आरक्षण द्यायचे असेल तर त्यामध्ये राज्य सरकार व केंद्र सरकार यांची भूमिका ही समान असते व तेवढीच महत्त्वाची असते. परंतु मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयामध्ये हे चित्र बघण्यास मिळालेलं नाही. राजकारण करण्याचा कुठल्याही पक्षाचा व कुठल्याही केंद्र किंवा राज्य सरकारचा यामध्ये विषय नव्हता. परंतु वेळोवेळी मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये राजकारण करण्यात आलं. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती तात्पुरत्या स्वरूपामध्ये आरक्षण दिलं व केवळ मराठा समाजांचा निवडणुकीसाठी फायदा होऊन झाला पाहिजे या दृष्टिकोनातून मराठा समाजाच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम हे तत्कालीन मुख्यमंत्री यांनी केलं. त्याच पद्धतीने जेव्हा कळालं की राज्यामधली आपली सत्ता गेली त्यामुळे त्यांनी वेळोवेळी मराठा समाजाच्या या मिळालेल्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याच भाजपाच्या गँगच्या मार्फत हे चॅलेंज करण्यात आलं व मराठा समाजाला समाजाच्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टामध्ये कसं कमकुवत करता येईल यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आले त्यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमण्यात आली. या उपसमितीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पूर्ण प्रयत्न केले. परंतु राज्य सरकारला जेव्हा केंद्राची साथ मिळते तेव्हाच एखाद्या समाजाला हे आरक्षण मिळत असतं. परंतु केंद्रामध्ये कुठल्याही प्रकारची राज्य सरकारला साथ मिळाली नाही. अटॉर्नी जनरल सारख्या व्यक्तीने राज्य सरकारला भेटण्याची वेळसुद्धा दिली नाही. त्यामुळे केवळ आणि केवळ राज्यामध्ये आपली सत्ता नाही या हेतूपोटी भाजपाने केंद्रामध्ये मराठा आरक्षणाला कुठल्याही प्रकारची साथ दिली नाही. परंतु हा राजकीय भाग नाही. मी राजकीय याच्यावरती विश्लेषण देखील करणार नाही. परंतु मराठा समाजाला व मराठा समाजातील बांधवांकरता हे आरक्षण अतिशय महत्त्वाचे होते. न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे. न्यायालयाचे आम्ही आदरच करतो. परंतु मराठा समाजाच्या बांधवांचा संताप व भावना ह्या अतिशय तीव्र आहेत. कोरोनाचा हाहाकार चारही बाजूला आहे. परंतु या संपूर्ण कठीण काळामध्ये सर्व समाज बांधवांनी आपल्या भावना ह्या शांत ठेवाव्यात व येणाऱ्या काळामध्ये ही लढाई अजून इथे संपलेली नाही आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याकरता आपण यापुढेही नक्कीच प्रयत्न करू. याच पद्धतीने ज्या पद्धतीने आपण मागील काळामध्ये समाजाला आरक्षण मिळवून देण्याकरता आपण सर्व एकजूट झालेलो होतो त्याच पद्धतीने आपण आगामी काळात देखील एकजूट राहू व आपल्या या समाजाला नक्कीच भविष्यामध्ये आपण आरक्षण मिळवून देण्याचा नक्कीच आपण प्रयत्न करू. नमस्कार.